TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. अरे दीप्ती मॅमचा फोन आलता, त्यांनी बोलावले आता. हो तस कशाला बोलले काय माहित. तुम्ही शीतल वहिनी ना? मीच. पण तुम्ही कोण? मी अभय मारने, अजिंक्याचा रूममेट. अजिंक्य कुठे आहे? तो नाही आला, त्याला सीओ साहेबांच्या घरी बोलून घेत लाईन मिळाला. ऐका की, माझ्या डोक्यात एक लई म्हणजे लई म्हणजे लईच भारी आयडिया आले, फक्त मला तुमच्या दोघांची मदत पाहिजे. हा करतो की, तुम्ही सांगा फक्त काय करायचं ते. तर ऐका, मी तुला तुझ्या हक्काचं कर देईन म्हणून बोललो होतो, पण इतक्या लवकर ते काही शक्य नाही. पण आज तुझ्या हक्काचं किचन मिळालंय तुला. आता हे 15 दिवस फक्त तुझे चिदले, तुझ्या हक्काचे चिदले. तू इतली गृहलक्ष्मीस. लागली होती वाटत सगळ्यांना. जीवन तर फार संपत आलंय, आता कोणी का अजून मागू नये म्हणजे झालं, नाहीतर हायच पचका. आयुष्य पचितले, मला जाम भूक लागली शितले. आता अजून जरा दम धरा, लगेच काय तर करते मी. हा एक मिनिट, करते म्हणजे? अहो ते संध जीवन संपलं. संपलं कस काय? आता घरचं खायला मिळाल्यावर जरा 4-5 घास जास्त जाणारच की. आणि तस जरा अंदाज चुकलाच माझा. आणि तस बी हौजींचा अंदाज लावणं एवढी सोपी गोष्ट नाही ना. काय काय झालं? मामी माझा फोनच उचलना झालाय. फेडरेशनच्या कामात असतील. अहो पण जयश्रीने बी माझा फोन कट केला. मासल काहीतरी त्यांचं, करता नंतर फोन. तू आवराल गे, मागर आलो ना मॅडम कडे जाऊन ये. आओ फोन. अजिंक्य मला सांगत असतो तुझ्या गावातल्या पराक्रमांबद्दल. पराक्रम म्हणजे हेच आपलं असच. अजून काय काय सांगितलंय? हर्षवर्धन जेडीला लग्नासाठी मागणी घातली. आपल्यासाठी येऊ मुलगा नको बरं का? आपण जयश्रीसाठी चांगला मुलगा बघूया. हा मामा बोला. भैया आज आहे ना गावात? गावातच आहे. बोला की गाव नाही म्हणजे तुमच्या संग जरा बोलायचं होतं म्हणून आम्ही येणार होतो. मी आणि पुष्पा. आम्हाला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं, बाकी काय नाही. आता कळलं सगळ्यांना, यो हर्षवर्धन देशमुख काय चीज आहे. आपण इथं बसवायचा का गणपती? जरा अवघड आहे शितले. कर्णसाहेबांची परमिशन घ्यायला पाहिजे, त्याशिवाय काय नाही होत. आम्ही सगळेजण म्हणत होतो की आपल्या युनिटमध्ये गणपती बसवू. पण एक अडचण आहे. काय सर? कर्नल साहेबांची परमिशन. आता काय बी झालं तरी कर्नल साहेबांकडनं परवानगी मिळवतच. तुम्ही जो लग्नाचा प्रस्ताव ठेवलाय त्याच्या संदर्भात आम्हाला दोघांना तुमच्याशी बोलायचं होत. काय मामा, आता सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे. हे जे काय घर वगैरे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा आता आई नसते आमच्या इथं, ताईकडे गेली. बाळ लहान आहे ना त्यांचं, सासू सासरे नाहीत तिला. कधी आली तरी ती नाही तर तिकडच. आता हे जे काय आहे सगळं ते आमच्या बायकोच. म्हणजे पुढं जाऊन आपल्या जयश्रीचं होणार. तिला कुठल्याही प्रकारची कमी भासू देणार नाही, हे फिक्स शब्द आहे आमचा. नाही भैया, आम्हाला तीच सांगायचं होतं की
हे लग्न नाही होऊ शकत म्हणून. नाही म्हणजे मला नीट काय कळलं नाही काय म्हणताय. काय तुमचं घराणं लय मोठं आहे. अहो त्याने काय होतंय मामा. तुमची चालीरीती तुमचं मानपान हे समज आम्हाला करायला जमलंच असं नाही ना. आम्ही असं कधी काय बोललोय का. अहो 2018 मध्ये जगतोय आपण आता तसलं काय आहे का. आमच्या आई साहेबांच्या पण फार काय अपेक्षा नाहीयेत. फक्त पोरगी नारळ द्या झालं. खर तर आपल्या जयश्रीचं शिक्षण किती झाले हा. ते कोणीतरी म्हणून ठेवले ना पोरगी शिकली प्रगती झाली. काय घेऊन बसलाय. आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. देणं घेण्याचं काय हो. इथं आमचंच आम्हाला सरण झाले. आम्ही कशाला कोणाकडनं काय घेऊ. तरी बी आम्हाला वाटतंय की हे काय जोडणार नाही. मामा नेमका काय प्रॉब्लेम आहे. आमचं असं मत होतं की तिच्यासाठी लांबचं कुठलं तरी स्थळ बघावं म्हणून. अहो मामा काहीतरी डोक्यात काय घेऊन बसलाय. जयश्रीचं झालं तसं आमचं पण झालंच की. आणि गावाला काय हो. गाव बोलणारच. चांगलं झालं तरी बोलणार वाईट झालं तरी बोलणार. त्यांना काय तवा. बर चर्चा झाली तर 2 दिवस होईल. चल आमचं लग्न म्हणल्यानंतर 4 दिवस होईल. पुढं माझी आई आहे का. नाही लई म्हणजे लई म्हणजे लई भारी तळलेले मोदक करते. कम टू द पॉइंट. काम काय होत. आपण असाच उत्सव साजरा केला तर येत. जर तुमची परमिशन असेल तर. ओळखीतून मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम झालं आणि प्रेमातून लग्न झालं. मी बॉर्डर ओलांडली त्यांनी. हळूहळू मी त्याच्या प्रेमात पडली. तोही माझ्या पडला आणि मग लग्न झालं आमचं. पण घरून नाही ना पडली. आपलं म्हणजे प्रेमात पडला ना दोघे. मग मी बी उपास करणार हरतालिकेचा. कशाला उगाच. माझं प्रेम वाढलं तर काय प्रॉब्लेम आहे का. अहो तुम्ही इकडं का यायला नको होत. अहो ते म्हणजे काय ते अंजली हा उपाशी पोटी सराव करणं बरोबर नाही म्हणून मीच राणाला सांगा. हरकत चल लढ. अहो माफी मागेल मी नाही. आणि आता नुसती माफी नाही मागायची तर उठाबशा सुद्धा काढायची. असं बरं वाटतं का रे. हे असं मैत्रिणीच्या घरी असं राहिलं जातं का कुणी. अरे काय बरं दिसत नाही. तुला ते आवडत नाही कारण राधिकावर तुझं प्रेम आहे. ईशा कोण आहे. ईशा. आईसाहेब ईशा बद्दल विचारत होते. जवळपास खोदूनच काढलं होतं त्यांनी मला. आपली इंडस्ट्री खूप मोठी आहे विक्रांत. आज आई विचारत होत्या उद्या दुसरे 50 जण विचारतील. दिलेरखानाचे हशम गावातला कानाकोपऱ्यातून खबरी काढतात. जरा जरी संशय आला तर झडती घेतील. येसुबाईंनी आतताईपणा करून छावणीत शिरण्याचा निर्णय घेऊ नये. नको नको. त्या अगोदर दादासाहेब तुम्ही त्यांना भेटा. त्यांनी इथे नको यायला. कसं त्यासाठीच घाई सुरू आहे आमची. पण काय करावं तेच समजत नाहीये.